Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उशा माटे की पाटील काकी. दुसरं एक विधान केलं की तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता तुमचा म्हणजे कुणाचा, कारण तुमचा रोग फक्त भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतो. आता सरकारमध्ये 3 नेते आहेत आणि त्यातली कुणाचीही जागा जास्त असेल तर हे परत सरकारमध्ये येऊ शकतात. तुम्ही तिन्ही पक्षांच्या विरोधात मतदान करण्यासाठी सांगणार आहात? नाही, शेवटी काय असतं बघा, एखाद्या गाव गाव लेवलवरचा विषय असतो. त्यावेळेस सगळं सरपंचाचं हातात असतं असं काय नाही ना. उपसरपंच देवेंद्र फडणवीस सध्या सगळ्यात कासरा उपसरपंचाचा हातात. कोणाला काम करायचंय की नाही करू द्यायचं हे ते ठरवतो. काय केलं पाहिजे, काय निर्णय घ्यायचे की घ्यायचे नाहीत हे उपसरपंच ठरवते. कारण फिटर की सध्या कोणत्या गाडीचा नट ढिरला ठेवायचा त्यांना चांगलं माहित. त्यामुळे ते चुट्टे चट्टे जमा केले सगळे, त्यांनी बारीक खिसा कापणारा मोठा सगळे चुट्टे त्यांच्याजवळ. त्यामुळे हे फक्त ते सत्ता बनण्यात माहिर आहेत. ठीक आहे, हरकत नाही, निर्णय घेणं तुमच्या हातात होतं, सत्ता तुमच्या हातात होती, पण मतं मात्र आमच्या हातात येते हे लक्षात असू द्या. पण पाटील, असं आहे ना की आता बघा, एकनाथ शिंदेचे पण उमेदवार असणार आहेत, अजित पवारांच्या पण असणार आहेत, ते पण सरकारमध्ये आहेत आणि सातत्यानं असं विचारलं जाते की या त्यांच्या उमेदवारांचं काय करणार, कारण सरकारमध्ये तर तिन्ही पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षांचं मिळून सरकार आहे. आमचं काय होणार ना, तुम्हाला आता आमची उद्या तारीख डिक्लेअर होईल, त्या दिवशी क्लिअर होईल पाडायचे कौभा करायचे काय करायचंय काय नाही. पण हिशोब होणार आहे आता, यांनी आम्हाला खुन्नस दिलीच ना, आता होणार आहे. कारण मग ते आता मराठ्याचं लय अवघड असते. मराठ्याचं म्हणच येते आता वादीसाठी मसाळ कापायची, ते लय अवघड असते. इजिरायसाठी मग आता ते गुंडा सुद्धा ठुत नसेल असं असतं खेळ. मग आता प्रतिष्ठांसाठी महत्वाची, आमचे लेकर जातांसाठी महत्वाची, मला सन्मान वाढवायचा, माझ्या समाजाला मोठं करायचं आणि याला होऊ द्यायचं नाही माझ्या समाजाला. तसं आता मतं आमच्या हातात येत. आता काय वावर एकाची गरज नाही, मसाळ कापायची गरज नाही किंवा आता काही करायची गरज नाही. मत आमच्या हातात आहे, मत त्यांच्या हातात नाही. ठीक आहे, सत्ता त्यांच्या हातात होती, मागणी मान्य करायची की नाही करायची यांच्या हातात होतं. पण आता त्यांना येऊ द्यायची की नाही हे आमच्या हातात आहे. याला तिघात मिळून 2.5 कोटी मतदान पडलेले, तिघात मिळून इथं 5-6 कोटी आमचं एकटं मराठीच आहे. याला आता आउट करून टाकतो सगळ्याला. पण पाटील, असं आहे ना की आता त्यांनी पण सरकारनं पण चांगली तटबंदी केली आहे. ते म्हणतात की महिलांचे प्रश्न, आम्ही महिलांना 1,500 रुपये महिन्याला देतोय, शेतकऱ्यांना 6,000 रुपये सन्मान निधी केंद्राचा आणि राज्याचा असं मिळून 12,000 रुपये देतोय, पोरांना अप्रेंटिसशिप म्हणून 6,000 रुपये देतोय, 3 सिलेंडर फुकट देतोय, विमा देतोय आम्ही शेतकऱ्यांना आणि मालाला भाव द्यायचा पण प्रयत्न करतोय, आम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय, प्लस 10% वेगळं आरक्षण पण देतोय मराठा समाजाला, ते दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजून काय करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे? करायची तटबंदी बांधली त्याला तटबंदी म्हणतात. 1500-1500 रुपये दिलं म्हणजे तटबंदी का? म्हणजे लोकांना आरक्षण तुम्ही आयुष्याचं देता आणि आम्हाला 1500 रुपये देता, म्हणजे आमचं आयुष्य भागणार आहे का त्याच्यात? आणि ते 1500 रुपये उपकार केला का तुम्ही? मग 1500 रुपये आरक्षण देण्यासाठी न देण्यासाठी दिलेत काय? असा अर्थ आहे का त्याचा की तुम्ही 1500 रुपये दिले तुम्हाला आरक्षण देत नाही? आम्ही 1600 देतो तुम्हाला माघारी, शेंडी लावून देतो. बायलाच बाजारात असतं बघा, शेंडी लावून देणे, आम्ही 1600 रुपये देतो माघारी, देता का आरक्षण? असं नाहीच होत, असं होत नसतं. तुम्ही आम्हाला किती नादी लावलं तरी तुमचा हिशोब होणार आहे.